राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला गालबोट. तुमसर वन परिक्षेत्रांतर्गत बोगस कामे, चौकशीनंतर मोठा घबाड पुढे येण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन परिक्षेत्रांतर्गत वृक्ष लागवड करण्यात मोठा घोटाळा झाला आहे. शासनाच्या नियमांना डावलून वृक्षांची लागवड केली असून पाखण माती, शेणखत न घालता केली वृक्षांची लागवड. महाराष्ट्र शासनाने राज्यभर 33 कोटी वृक्ष लागवड महोत्सव 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम राबवित असून या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यात गालबोट लागले आहे. वन विभागाच्या नियमानुसार वृक्ष लागवड करत असताना 60x60 सेंटीमीटर खड्डे खोदून त्यामध्ये वृक्ष लागवड करायची असते. मात्र तुमसर वन परिक्षेत्रांतर्गत 21 ठिकाणी वृक्षांची लागवड केली असून वनाधिकारी यांनी नियमांना डावलून सगळी कामे केली आहेत. वृक्ष लागवड करत असताना खड्ड्यात पाखण माती व शेणखत टाकून वृक्ष लागवड करायची असते, पण तुमसर येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांनी कुठलीही पाखण माती व शेणखत न घालता वृक्षांची लागवड केली आहे. 3 दिवस कशा पद्धतीने झाडं लागवड केली? माती आहे पुरानी टाकली यायची, आम्ही झाडाला रोवला फक्त मातीनं बुजवला. जो गड्ड्याजवळ होती तेच पाखण माती. शेणखत? शेणखत मग कुठलं खत टाकला? खत टाकलंच नाही ना. तुमच्या अधिकारी म्हणजे आम्ही खत टाकलं म्हणून रासायनिक खत टाकायला ना आता टाकून मीटिंगच्या खाली नाही घातला. तुमचं नाव काय? येते सर्व डुप्लिकेट वापर आहे सर्व. हे आता समोर जो झाडा दिसून राहिले हा समोरचा भाग आहे. याच्यानंतर झाडा सब बेकारचे झाडं आहेत, त्याच्यात काही वापर झाला नाही. मातीचा बी वापर झाला नाही, काही नाही. त्याच्याहून आमची मजुरी जो आहे ते आमची मजुरी बी नाही निघली. शेणखत वगैरे नाही 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 काहीच नाही. ते काहीचे पैसे म्हणतात मजुरी आम्ही विचारावले गेला तर तुमचे काहीचे पैसे म्हणतात. आणि त्याच्याशी माझ्या दोन दोन गोष्टी बी झाल्या आहेत. शेणखत वगैरे माती वगैरे जे घातली म्हणतात पाखण माती नाही, पाखण माती कच्ची आणली नाही आहे तुम्हाला. चला आता मी दाखवतोय, ती जवळ आहे, बिलकुल जवळ आहे तुम्हाला. ते माती दाखवतो तिथनं कुठनं किती माती आणला म्हणून. तुमसर वन परिक्षेत्र अंतर्गत 13 कोटी रुपये खर्च करून वृक्ष लागवड करीत असताना शासनाच्या नियमानुसार वृक्ष लागवड न करता त्यातील पैशांची बचत कशी होईल व ती आपल्या खिशात टाकण्याचा प्रकार येथील काही अधिकारी करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक मजूर व राजकीय लोकांनी केली आहे. आमच्या तुमसर मोहाडी तालुका क्षेत्रात 21 ठिकाणी यांनी वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवड करत असताना गड्ड्यात पाखण माती आणि शेणखताचा वापर झाला पाहिजे, पण असं झालं नाही. यांनी गड्ढे खोदले, झाडं लावलेत आणि गड्ड्यातनं निघालेली माती परत त्या गड्ड्यात भरण्यात आली आणि खोटे बिलं उचलले गेलेत. त्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. दुसरा नियम असा आहे की जो पदासीन असतो, जो पुढारी असतो, त्याला टेंडर भरण्याचा अधिकार नाही. पण विद्यमान सरकारचे, विद्यमान राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पदासीन लोक, सरपंच यांनी टेंडर भरला आणि खोटे बिलं पाखण मातीचे आणि शेणखताचे यांनी पास करून घेतले. जर यांनी पाखण मातीचा वापर केला आहे तर महसूल विभागाला यांनी रॉयल्टी भरली असली पाहिजे. तर यांना जर जेव्हा विचारण्यात आलं की बा रॉयल्टी जर तुम्ही भरली आहे तर ते त्याचे पुरावे द्या आम्हाला, पावत्या द्या, ते सुद्धा यांच्याकडे नाही आहेत. आणि शेणखताचा तर वापर केलाच नाही. इथं जे वनमजूर कामाला होते त्यांच्याकडून आम्हाला याचं स्पष्टीकरण मिळालेलं आहे. या विषयावर जेव्हा अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही हे कंत्राट दिले असून काही त्रुट्या असताना सुद्धा माझ्या रेंजमध्ये 12 कोटी 75 म्हणजे 13 कोटीच्या जवळपास मंजूर आहे. 21 साईट आहेत माझ्याजवळ, म्हणजे 33 कोटी अंतर्गत 8,23,825 रोपांची लागवड करायची होती. ते लागवड पण पूर्ण झालेली आहे आणि जवळपास 6.5 कोटी हे खर्च झालेले आहे आणि आता बाकी खर्च सुरू होईल. मला शेणखत म्हणजे माती हे मला 15 साईटवर मिळालेली आहे आणि शेणखत म्हणजे 15 7 साईटवर मिळालेले आहे. 7 साईटवर मिळालेले नाही शेणखत.
सगळ्यांचे आपण पैसे तर पाठवले असते ना शेतकऱ्यांकडे, मंजूर करायला मंजूर आलेले आहे, पैसे आलेले आहे म्हणजे मंजुरी मंजुरी आलेले आहे, पण शेणखत न मिळालं आम्हाला. आणखी मग ते जे पैसा शेणखताचा पैसा मी रासायनिक खतावर खर्च अजून आले मला संबंधितांना माझ्यापर्यंत पोहोचून दिलेलं नाही, त्याच्यानंतर मी सांगतो. नियमाने कामे केली असल्याची ग्वाही दिली आहे, पण याच अधिकाऱ्यांकडे कुठलेही बिल नाही तर त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांची पोलखोल करत आम्ही कुठलाही खताचा वापर केला नसल्याची कबुली दिली आहे. यावरून लक्षात येते की अधिकारी खोटा बोलतोय की कर्मचारी असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार यांनी चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी असे सांगितले. वन खात्याच्या मार्फत 13 कोटी वृक्ष लागवडीच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्याच्या वन मंत्र्यांनी जे निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं भंडारा जिल्ह्यात वृक्ष लागवडीकरिता खड्डे खोदून खतं भरून वृक्ष लागवड करायची होती, त्या संबंधात आपली जी तक्रार आहे की त्या ठिकाणी खताचा वापर करण्यात आला नाही, खड्डे बरोबर खोदण्यात आलेले नाही आणि त्यामुळे फक्त खोटे बिलं रेकॉर्ड करून पैसे काढण्याच्या मार्गावर वन अधिकारी असल्याची माहिती तुम्ही मला दिलेली आहे, त्याची नक्की दखल घेतली जाईल. त्या संबंधात चौकशी करण्याची मागणी आपण शासन स्तरावर करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू. या वृक्ष लागवड प्रकरणात गाळयुक्त माती टाकली असल्याचे सांगण्यात येत असून महसूल विभागाची कुठलीही रीतसर टीपी घेतली नाही, उलट नियमांना डावलून सगळी कामे करण्यात आली असताना अशा अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.